नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2022 ज्याच्यामध्ये तुम्ही गट क आणि ड च्या परीक्षा दिलेली असाल त्या निकालाची वाट पाहून असाल, काय निर्णय होतो त्याची वाट पाहून असाल। आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्यासाठी नक्की शॉर्टपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जॉईन करा। आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 1200 प्रश्नांचा समावेश आहे। 2012 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे। स्मार्ट स्टडी नांदेड यांच्या मार्फत या ठिकाणी हे पुस्तक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचं मराठी शब्द संग्रह पुस्तक हे देखील आत्ताच्या भरतीसाठी तुम्ही रेफर करू शकता। जर तुम्हाला हे पुस्तक भेटत नसेल तर या 2 नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेची ही न्यूज आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता आरोग्य ची निवड यादी जाहीर करा, विद्यार्थ्यांचे मध्यवर्ती इमारती समोर आंदोलन। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची तुमच्यासाठी माहिती आहे, आरोग्य विभाग भरतीमधील जी निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची निवड यादी जाहीर करावी। जे प्रमाणिक विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी आंदोलन मध्यवर्ती इमारती समोर सुरू आहे। तर काय म्हटले बघा, आरोग्य भरतीमधील गट क पदाची निवड यादी जाहीर करावी या मुख्य मागणीसाठी आरोग्य विभागाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यवर्ती इमारत परिसरात आंदोलन केलेलं आहे। तर आपण या ठिकाणी छायाचित्रामध्ये पाहू शकता। तर पहा काय आहे सविस्तर माहिती, आरोग्य भरती गट क पदासाठी 2725 जागांसाठी 24 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षा पार पडली। त्यानंतर या परीक्षेचे निकाल 24 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झालेले। तर आपल्याला माहिती असेल की गट क चे निकाल ऑलरेडी लागलेले, जे फक्त 12 संवर्ग सोडून बाकी संवर्गाचे निकाल लागलेले, टोटल 52 संवर्ग या ठिकाणी आहेत। मात्र अद्यापही निवड यादी जाहीर झाली नाही, त्यामुळे या परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर करावी या मागणीसाठी आरोग्य विभागाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी पुणे स्टेशन परिसरातील मध्यवर्ती इमारतीसमोर आंदोलन केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, गट क मधील जवळजवळ 52 पदापैकी म्हणजे 52 संवर्गापैकी ज्या संवर्गाचा पेपर फुटला आहे अशा किंवा दोषी विद्यार्थ्यांना वगळून इतर पदांची निवड यादी जाहीर करावी। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी मागणी आहे याच्यावर तुमची काय मतं असतील ती देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दोषी विद्यार्थी जे असतील त्यांना वगळून बाकी जे प्रमाणिक विद्यार्थी आहेत त्यांची निवड यादी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर आरोग्य भरती गट क मध्ये आतापर्यंत जे विद्यार्थी दोषी आढळले आहेत असे विद्यार्थी वगळून निर्दोष विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा। 24 नोव्हेंबर रोजी निकालानुसार 906 पदांची निवड यादी जाहीर करावी। तर 24 नोव्हेंबरच्या निकालाची ही जी निवड यादी जाहीर केलेली नाहीये त्याची देखील निवड यादी जाहीर करण्याची मागणी केलेली आहे। तर मेरिटमध्ये असलेल्या उमेदवारांचा तपास करून खात्री करावी, जे उमेदवार मेरिटमध्ये आहेत त्यांची तपास करून खात्री करावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। तसेच पदभरतीचा पेपर फुटलाच नाही तर परीक्षा रद्द करण्याचा विचार करू नये अशी विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केलेल्या आहेत। कुठल्या संवर्गाचा पेपर जर फुटलेला नाही आहे तर त्या संवर्गामध्ये जे प्रामाणिक विद्यार्थी मेरिटमध्ये असतील त्यांची चौकशी करून या ठिकाणी त्यांना निवड यादी द्याव्यात अशी मागणी देखील करण्यात येत आहे। तर पेपरफुटीचा आरोप झालेल्या पदांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही। तर बघा, पेपरफुटीत आम्ही दिलेल्या पदांचा उल्लेख देखील नाही, तरी देखील आम्ही दिलेल्या पदांसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जात नाही, त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना याचा विनाकारण फटका बसत आहे। तसेच जाहीर केलेल्या निकालात जे विद्यार्थी टॉपर आले आहेत ते चौकशीला तयार आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टॉपर विद्यार्थी जे आहेत ते कुठल्याही चौकशीला तयार आहेत असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आंदोलनकर्त्यांनी। जे काही विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिक विद्यार्थी असतील, जाहीर झालेला निकाल जो आहे ज्याच्यामध्ये टॉपर आहेत, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे असे विद्यार्थी या ठिकाणी कुठलीही चौकशी करायला, पोलीस चौकशी असेल किंवा कुठलीही चौकशी असेल, त्यासाठी तयार आहेत असं ते म्हणत आहेत। तर पहा, ते चौकशीला तयार आहेत कारण ते प्रामाणिकपणे अभ्यास करून टॉपर आले आहेत। असे असले तरी त्यांनी त्यांची चौकशी करावी, दोषी आढळले तर कारवाई करावी असे विद्यार्थी प्रतिनिधी मयूर पाटील यांनी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी ही आजच्या तारखेची खूप महत्त्वाची न्यूज होती। आता विद्यार्थी मित्रांनो, स्वतः आरोग्यमंत्री त्याचबरोबर आरोग्य विभाग याच्यावरती काय विचार करत आहे ते पाहणं गरजेचं आहे, कारण की आपण पाहिलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ या ठिकाणी 7 ते 9 महिन्याचा कालावधी जो आहे तो उलटलेला आहे फक्त आश्वासन देण्यातच, कारण की याच्यामध्ये मागं देखील आपण बघितलेलं असेल 3 ते 4 दिवसापूर्वी स्वतः आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की गट ड संवर्गाचा आम्ही तात्काळ GR जो आहे तो काढत आहोत कशी परीक्षा घ्यायची वगैरे त्याबद्दलचा। ते म्हटलेत की 100% आम्ही गटकची परीक्षा घेणार आहोत, परंतु त्याबद्दलही अजून कुठलाच निर्णय नाहीये। विद्यार्थी परत म्हणतात की आम्ही या ठिकाणी गट क मध्येही त्याचबरोबर गट ड मध्येही प्रामाणिक विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी म्हणतात, ते कुठल्याही चौकशीला तयार आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग ना निकाल लावत आहे ना फेरपरीक्षा घेत आहे, विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची या ठिकाणी वेळ येते
तरी पण कुठलाच निर्णय जो आहे तो घेतला जात नाहीये। आता विद्यार्थी मित्रांनो, हे दुसऱ्या वेळेचं आंदोलन असणार आहे, कारण त्याच्या अगोदरही हे आंदोलन झालेलं आहे घटक बद्दलचं। तर आरोग्य विभागाची निवड यादी जाहीर करावी अशी प्रामाणिक विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे। ते कुठल्याही चौकशीला तयार आहेत असं त्यांची मागणी आहे, म्हणणं आहे, परंतु निकाल मात्र जाहीर केला जात नाहीये। तर एवढीच महत्वाची माहिती होती आजच्या तारखेची विद्यार्थी मित्रांनो। अजून काही अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।